भारतीय रेल्वे प्रशासनाने 30 जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटिक पद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केले. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे. 30 जूनपर्यंतची रेल्वे तिकिटे रद्द करण्यात आली असली तरी स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक विशेष ट्रेनची सेवा सुरूच राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये एसी कोच तसेच स्लीपर कोचची व्यवस्था असणार आहे. या ट्रेन्ससाठी वेटिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे, मात्र या तिकिटांची संख्या मर्यादित असल्याचेही सांगण्यात आले. दिल्लीवरून चालवण्यात येणाऱ्या विशेष 15 पॅसेंजर ट्रेन्सची सेवा कायम राहणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केलं आहे. चालवण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन आणि मेल्समध्ये स्लीपर कोचमध्ये 200 पर्यंत तर 1 AC मध्ये 20, 2 AC मध्ये 50 तर 3 AC मध्ये 100 पर्यंत वेटिंगची सुविधा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये महिला आणि वरिष्ठांसाठी विशेष डब्बा राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. मात्र या ट्रेन्ससाठी तत्काळ आणि प्रीमियम तत्काळची सेवा उपलब्ध नसेल. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रेल्वेने 94 लाख तिकीटं रद्द केली. या मोबदल्यात रेल्वेने प्रवाशांना 1,490 कोटी रुपये परत केल्याचे वृत्त पीटीआयने दिले होते. अत्यावश्यक मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेची सेवा 22 मार्चपासून स्थगित करण्यात आलेली आहे. मंगळवारी रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 1.5 लाखांहून अधिक प्रवाशांनी रेल्वेमार्फत सुरू करण्यात आलेल्या विशेष 15 ट्रेनसाठी तिकीटं खरेदी केली आहेत. मंगळवारी दिल्लीमधून 3 ट्रेन परराज्यांमध्ये पाठवण्यात आल्या तर 5 राज्यांमध्ये दिल्लीच्या दिशेने ट्रेन रवाना झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मंगळवारी सोडण्यात आलेल्या ट्रेनमध्ये 8,000 प्रवासी प्रवास करत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. पुढील 7 दिवसांमध्ये 90,000 हून अधिक प्रवासी ट्रेनने प्रवास करणार आहेत. सोमवारपासून रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केल्या असून यासंदर्भातील नवीन नियम रेल्वेने जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार प्रवाशांना स्वतःचे जेवण, अंथरूण पांघरून आणण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच रेल्वेने प्रवास करण्याआधी प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याने गाडी सुटण्याच्या 90 मिनिटं आधीच स्थानकात पोहोचण्याच्या सूचना प्रवाशांना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.